नागपूर जिल्ह्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. एकीकडे धरण आटले असून मृत साठ्यातून शहराला पाणी पुरवठा केला जातोय, तर दुसरीकडे शेतीसाठी पाणी नसल्यानं शेतकरी चिंतित आहे. मान्सून लांबणीवर गेल्याने खरीप हंगामासाठी पाण्याची मागणी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये भाजपाचे आमदारही सहभागी झाले होते. मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या सीमेमध्ये चौराड धरण बांधल्याने नागपूरचे पाणी अडले आहे, त्यामुळे राज्य सरकारने मध्य प्रदेश सरकारकडे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. तर सरकारने जिल्ह्यात सिंचनाची सोय केली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची ही परिस्थिती झाल्याचा आरोप खुद्द भाजप आमदारांनी केला असून शेतकऱ्यांना 25,000 रुपये एकेरी मदत करण्याची मागणी केली आहे. काही लोकांच्या मागण्या आहेत. या ठिकाणी पारसिवनी, रामटेक, मौदा, कामठी, ग्रामीण या 4 तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. पाणीसाठी पेंचमध्ये पाणी नाही आहे, तोतलावडोला पाणी नाही आहे, आणि जे काही मान्सून उशिरा येत असल्यामुळे शेतकरी चिंतित होते. त्यांनी एक शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीनं आज संविधान चौकावर धरणं आंदोलन होता, मग नंतर महानगरपालिका आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारीला निवेदन देण्यात आला आणि सर्व पक्ष नेत्याने या ठिकाणी बोलवण्यात आला. स्थानिक आमदार म्हणून मलाही या ठिकाणी त्यांनी बोलवला. म्हणून शेतकऱ्यांचे जे 15 मागण्या आहे, मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब, माननीय नितीन गडकरी साहेबांना या शेतकऱ्यांचा निवेदन दिलेलं आहे. त्या शेतकऱ्यांच्या 15 निवेदनांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावी यासाठी शासनाकडे मी लक्ष वेधणार आहे. म्हणून शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्यांना पाणी नाही मिळाला, सिंचनाची व्यवस्था नाही झाली, वीज नाही मिळाला, त्याने प्रति हेक्टर 25,000 रुपये मागणी केली आहे. त्या मागणीला शेतकऱ्यांची जे मागणी आहे त्या मागणीला मी समर्थन करतो. सर्व इतरही नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे.